मराठा समाजातल्या श्रीमंतांना आरक्षण नको, मात्र 30% गरीब मराठ्यांवरती अन्यायही नको अशी भूमिका खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी घेतली आहे. मराठा आरक्षणाबाबत आपण उद्या शरद पवारांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. कोल्हापुरातले डॉक्टर तन्मय वोराच्या भूमिकेविरोधात कोल्हापुरात मराठा समाज आक्रमक झाला. सेव्ह मेरिट सेव्ह नेशन या संस्थेचे सदस्य डॉक्टर तन्मय वोरा यांच्या कोल्हापुरातल्या रुग्णालयासमोर मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. या कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. अखेर डॉक्टर तन्मय वोरा यांनी बाहेर येत मराठा समाजाची माफी मागितली. डॉक्टर तन्मय यांनी मराठा आरक्षणाविरोधात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्यानं हा रोष होता. राज्यात लॉकडाऊन असला तरी मुख्यमंत्री गर्दी टाळण्याचं आवाहन करत असले तरीही शिवसेनेचे स्थानिक नेते मात्र उधळपट्टी आणि गर्दी जमवण्यात मशगूल असल्याचं चित्र दिसतंय. नवी मुंबईत शिवसेना माजी नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी नियम खुंटीला टांगत भर रस्त्यात वाढदिवस साजरा केला. पोलिसांसमोरच फटाक्यांचे बार उडवत गर्दी जमवून हा वाढदिवस साजरा करण्यात आला. औरंगाबादेत म्युकर मायकोसिसवरती उपचार सुरू असताना 24 वर्षीय डॉक्टर राहुल पवार यांचा आज मृत्यू झालाय. गेली 20 दिवस त्यांच्यावरती उपचार सुरू होते. सुरुवातीला कोरोना आणि नंतर म्युकर मायकोसिसनं त्यांना गाठलं होतं. डॉक्टर राहुल यांचे आई वडील ऊसतोड कामगार आहेत. राहुल यांच्या आई वडिलांनी 8 लाखांचं कर्ज घेऊन मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र राहुल यांची प्रकृती गंभीर झाली होती. नागपूर शहरात काळ्या बुरशीच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ होतीये, त्यामुळे नागपूर महानगरपालिका शहरातील 6 विधानसभा क्षेत्रामध्ये पोस्ट कोविड सेंटर सुरू करणार आहे. येत्या 7 दिवसात हे पोस्ट कोविड सेंटर उभारली जातील. इथं स्क्रीनिंग, दात, कान, नाक, घसा यांची तपासणी तज्ज्ञांकडून केली जाईल. अकोल्यात कोरोनासोबतच आता म्युकर मायकोसिस आजाराची रुग्णसंख्या वाढतीये. आतापर्यंत म्युकर मायकोसिसचे 68 रुग्ण तर 5 जणांचा मृत्यू झालाय. या आजाराला घाबरून न जाता वेळेवरती उपचार घेण्याचा सल्ला आरोग्य विभागाकडून देण्यात आलाय. रुग्णालयात वापरलेले पीपीई किट सर्रासपणे रस्त्यावरती फेकले जात असल्याचा धक्कादायक प्रकार परळीत उघड झालेला आहे. या प्रकारामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. यातच एका वेडसर व्यक्तीनं हे फेकलेले पीपीई किट घालत शहरात धुमाकूळ घातला. वापरलेले पीपीई किट आणि मास्क घालून परळीच्या रस्त्यावरती हा माथेफिरत असल्याचं दिसून आलं. हिंगोलीतल्या शासकीय रुग्णालयात कोरोना रुग्णासोबत नातेवाईक थांबतात. सतत सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी अनेकदा कोविड वॉर्डात पाहणी करतात. नुकतंच 40 नातेवाईकांवरती आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पण रुग्णांकडे रुग्णालयातले कर्मचारी लक्ष देत नाहीत, त्यामुळे थांबावं लागतं असं स्पष्टीकरण नातेवाईकांकडून देण्यात आलंय. 12 मतीत बनावट रेमडेसिवीर इंजेक्शन बनवून विकणाऱ्या टोळीला मदत करणाऱ्या एका डॉक्टरला, डॉक्टर स्वप्नील नरुटे याला अटक करण्यात आली आहे. 12 मती पोलिसांनी 17 एप्रिलला पॅरासिटामॉल वापरून बनावट रेमडेसिवीर बनवून ते 35,000 विकल्याप्रकरणी 4 जणांना अटक केली होती. तपास केला असता यात अजून 3 जण असून एक डॉक्टर असल्याचं पुढे आलं होतं. कोरोनाचा संसर्ग सर्वाधिक असलेल्या 18 जिल्ह्यांमध्ये गृह विलगीकरण बंद करण्याच्या सूचना सरकारनं केल्या, त्यामुळे ग्रामीण भागातल्या कोरोना रुग्णांची क्वारंटाईन होण्यासाठी फार मोठी अडचण झाली. रेड झोन असलेल्या 7 जिल्ह्यातल्या केंजळ ग्रामपंचायतीनं मात्र ही अडचण दूर करण्यासाठी गावातच संस्थात्मक विलगीकरण कक्ष उभारलेत. गावातल्या धूळ खात पडलेलं प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र आहे. त्यातच तरुण ग्रामपंचायत सदस्यांनी साफसफाई करत केंजळमध्ये 17 जिल्ह्यातलं दुसरं आणि वाई तालुक्यातलं पहिलं विलगीकरण केंद्र उभं केलंय. साताऱ्यातल्या औंधमध्ये रात्री प्राथमिक आरोग्य केंद्रात ऑक्सिजन यंत्रणेत बिघाड झालेला. सुदैवानं रुग्णांना वेळेत दुसऱ्या रुग्णालयात स्थलांतरित करण्यात आलं, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. 15 रुग्ण इथं ऑक्सिजनवरती होते, त्यांच्यावरती आता इतर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
उजनी पाणी बचाव संघर्ष समितीच्या मार्फत शरद पवार यांच्या घराबाहेर खरडा भाकरी आंदोलन करण्यात येणार होतं. एकूण 25 जण आंदोलन करणार होते, पण त्यातील 23 जणांना सोलापूर पोलिसांनी आधीच ताब्यात घेतलं. दोन आंदोलक शरद पवारांच्या घराबाहेर पोहोचले, मात्र पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घेतलं. पोलिसांनी आंदोलकांच्या मागण्यांचं निवेदन पवारांपर्यंत पोहोचवण्याचं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलं. मुंबईतील दादर इथल्या चैत्यभूमीवर उभारण्यात येणाऱ्या सेल्फी पॉइंटला आरपीआयचा विरोध आहे. चैत्यभूमी परिसरात सेल्फी पॉइंट उभारू नये यासाठी आज आरपीआयच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. दरम्यान पालिकेनं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याशी संपर्क साधला आणि यावरती उद्या चर्चा करणार असल्यानं हे आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलंय. उत्तर मुंबई काँग्रेसच्या वतीनं मोदी सरकार विरोधात मानवी साखळी तयार करून आंदोलन करण्यात आलं. कांदिवली पूर्व इथं काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झालं. यावेळी मोदीजी हमारे बच्चों की वैक्सीन विदेश को क्यों भेज दी अशा प्रकारे फलक घेऊन केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. कोल्हापुरात आज केंद्र सरकार विरोधात सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आलं. बिंदू चौकात हे आंदोलन झालं. आंदोलनावेळी पोलीस आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांमध्ये जोरदार झटापटही झाली. दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाला समर्थन देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं. आंदोलनाला 6 महिने उलटून गेले दिल्लीतल्या, मात्र केंद्राकडून दखल घेतली जात नाही त्याच्या निषेधार्थ कोल्हापुरात हे आंदोलन झालं. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची आज 76वी जयंती. यानिमित्त रितेश देशमुख यानं ट्विट केलंय. बालपणीच्या आठवणींना त्यानं उजाळा दिलाय. तुमची उणीव रोज जाणवते असं त्यानं ट्विटमध्ये म्हटलंय. तर त्यांची सून जेनेलिया यांनी देखील तिच्या लग्नातल्या विलासरावांसोबतचा फोटो आहे तो ट्विट केलेला आहे. वी मिस यू पप्पा असं तिने या ट्विटमध्ये म्हटलंय. लग्नाचा वाढदिवस साजरा करण्याच्या वादातून मानलेल्या भावानं बहिणीवरती ब्लेडनं वार करत स्वतःही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. शिर्डी शहरातील विवेकानंद नगर परिसरातली ही घटना आहे. विजय भाटे आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा करत असताना विजयच्या पत्नीच्या मानलेला भाऊ पवन परदेशीनं केक कापू नका, फोटो काढू नका या कारणावरून वाद घातला. दोन्ही जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सततची अवैध दारू विक्री आणि त्यातून स्थानिक नागरिकांवरती होत असलेली दादागिरी याविरोधात चंद्रपूर शहरातील इंदिरानगरचे नागरिक संतापले. त्यांनी थेट दारू विक्रेत्याच्या घरावर हल्ला बोल केला. चंद्रपूर जिल्ह्यात 2015 दारूबंदी आहे, परंतु चंद्रपूर जिल्ह्यात अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचंही समोर येत आहे. आमच्या नगर इथं राहतात, खेळतात वगैरे, आणि हे लोकांना दारू पिऊ नका, शिवाय काही देतात, खाण्याकडे काही असं बोलतात वगैरे ते लोक. आणि त्यांच्या नका जे त्यांना म्हटलं आम्ही, तर त्यांच्या बायका ते माणसं आमच्या आम्हाला मारायला येतात. 2-3 बायाला मारलं वार्डामध्ये त्या लोकांनी, आणि ते लोक ऐकत नाही ना काही नाही. अजून जे लोकांची त्यांना कोणी मारायची धमकी देत असेल, विनाकारण शिवीगाळ देत असेल, त्याबाबत तर त्यांची तक्रार घेऊन त्यांच्या कडक कारवाई करण्यात येईल. तसेच ते दारूच्या बाबतीत जे कोणी अवैधरित्या दारू विकत असेल त्यांच्यावर पण यापुढे पण आम्ही मागे पण कारवाई केलेली आहे, भविष्यात पण याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. गोंदियात अवैध धंद्यांवर कारवाईचे निर्देश दिल्यानंतर तिरोडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध दारू गाळप अड्ड्यांवरती धाड टाकण्यात आली. तिरोडा पोलिसांनी ही कारवाई केली. रामटोली सिल्ली इथं ही धाड टाकण्यात आली. एकाच घरी 4 रनिंग भट्ट्यांमधून 4,06,400 रुपयांचा माल जप्त करत आरोपीलाही अटक करण्यात आली आहे. महिलेवर अत्याचार करून तो व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या 3 नराधमांना यवतमाळच्या आर्णी पोलिसांनी अटक केली आहे. मजुरीचे पैसे घेण्यासाठी पीडित महिला शेतात जात होती. नराधमांनी तिला गाठून तिच्यावर अत्याचार केला. प्रल्हाद आठवले आकीब वाजीद या आरोपींना अटक करण्यात आली आणि एका अल्पवयीन मुलाचाही या आरोपींमध्ये समावेश आहे. यवतमाळमधल्या उमरखेडमध्ये एका 5 वर्षाच्या मुलीवरती लैंगिक अत्याचार करण्यात आला. सणकवाडीत ही घटना घडली आहे. या प्रकरणी शेख नजीर शेख उस्मान दौला याच्या विरोधात बाललैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपी मात्र फरार आहे. आरोपीला तात्काळ अटक करून गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी उमरखेड पोलीस स्टेशन समोर नागरिकांनी मोर्चा काढला होता.
24 तास नशेत राहणाऱ्या वडिलांच्या तावडीतून एका चिमुकलीची औरंगाबाद पोलिसांनी सुटका केली. व्यसनाला विरोध करणाऱ्या पत्नीला या व्यक्तीनं आधीच घरातून हाकलवून लावलं होतं, मात्र एका वर्षाच्या मुलीला आपल्या सोबतच ठेवलं होतं. ही गोष्ट पोलिसांना कळताच दामिनी पथकानं धाव घेत चिमुकलीला ताब्यात घेऊन महिला सेवागृहात दाखल केलं. छत्रपतींचा विचार म्हणजे